सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. जसं की सर्वांना माहिती आहे, IBPS RRB PO आणि IBPS RRB क्लर्कची ॲडव्हर्टिजमेंट रिलीज झाली आहे. तर खूप मुलांचे मेसेज येत आहेत मला की सर, डेली काय शेड्यूल असलं पाहिजे RRB PO आणि क्लेरिकल प्री प्लस मेन्स, ठीक आहे, दोघांचा अभ्यास करण्यासाठी. आणि नंतर इंटरव्ह्यूबद्दल पण बोलूत आपण, बट सध्या प्री आणि मेन्सवर फोकस करताना काय काय गोष्टी केल्या पाहिजे. बघा, प्रीला तर इंग्लिश नाही आहे, पण मेन्सला इंग्लिश आहे आणि तिथं मेन्स खूप क्रुशियल रोल प्ले करतं मी असं म्हणेल, ठीक आहे. कारण इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त मार्क्स जर घेतले तर तिथं खूप जास्त गॅप कवर होऊन जातो क्वांट आणि रिझनिंगचा, ठीक आहे. तर इंग्लिशचे डेली टास्क करायचे आहेत आपले आणि डेलीचे जे लेक्चर चालू आहेत ते करायचे आहेत. त्यानंतर डेली एक प्रीची फुल लेंथ मॉक द्यायची आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. डेली मेन्सची एक सेक्शनल मॉक, आज क्वांट दिली, उद्या रिझनिंग द्यायची, पुन्हा 2-3 दिवसांनी क्वांट, नंतर चौथ्या दिवशी रिझनिंग, असं अल्टरनेट डेला क्वांट रिझनिंगची सेक्शनल मॉक द्यायची आहे, ठीक आहे. आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. प्लस फुल लेंथ मेन्सची मॉक द्यायची का सर? हो, द्यायची प्रत्येक संडेला. या संडेला जर RRB POची दिली तर पुढच्या संडेला RRB क्लेरिकलची मॉक द्या. आणि सर, मॉक द्यायच्या कुठल्या नेमकं? तुमच्याकडे जेही असेल, अड्डा असेल किंवा ऑलिव बोर्ड असेल, मी तर प्रेफर करतो अड्डा, कारण मी स्वतः अड्डा देऊन RRB क्लेरिकल मागच्या वर्षी क्लिअर केली आहे, प्री आणि मेन्ससुद्धा, ठीक आहे. तर प्रत्येक संडेला फुल लेंथ मेन्सची मॉक द्यायची. त्यानंतर प्रॅक्टिस मॉक आणि अड्डावर ज्या डेली क्विझेस येतात त्यामध्ये क्वांटच्या 2 अटेम्प्ट करायच्यात, रिझनिंगच्या 2 आणि इंग्लिशच्या 2, ठीक आहे. इंग्लिशला पण सोडू नका, जरी प्रीला नसेल मेन्सला आहे आणि त्या फ्लोमध्ये राहिलं पाहिजे आपण, ठीक आहे. डेलीचं GA करायचं आहे अड्डा 247 आशिष गौतम सरांचं. त्यानंतर वीकली रिव्हिजन करायची. आणि बरेचसे मुलं विचारत आहेत की RRB PO आणि क्लेरिकलला कोणत्या महिन्यापासून GA केलं पाहिजे, कोणत्या मंथपासून केलं पाहिजे, ठीक आहे. तर मला असं वाटतं की जून 2022 जर पुढं केलं तर नक्की फायद्यात राहील, ठीक आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, 2022 बजेट असेल किंवा जे स्पोर्ट झाले इम्पॉर्टंट, अवॉर्ड झाले, जे इम्पॉर्टंट आहेत, डेज असतील, ह्या पण गोष्टी RRB PO आणि क्लेरिकलच्या मेन्सच्या हिशोबाने महत्त्वाचं आहे. त्यानंतर कम्प्युटरबद्दल खूप डाऊट आहे की कम्प्युटरचं करायचं कसं सर? तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अरोरा एज्युकेटर सरांची प्लेलिस्ट देतो आहे आणि आपली PDF पण आहे जी की आपल्या रितेश ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर स्टोअरमध्ये जाऊन तिथं बघू शकता. हँड रिटन माझ्या स्वतःच्या एक नोट्स आहे, ती तिथं अपलोड केली आहे मी, ठीक आहे. त्यानंतर सर, आता RRB PO आणि क्लेरिकलला तर प्रीला खूप जास्त स्पीड लागतो, बरोबर. स्पीड पण लागतो, ॲक्युरसी पण लागते, पण स्पीड मॅटर करतो. कारण जवळपास 80 क्वांट आणि रिझनिंगचे क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजे 45 मिनिटात. त्या हिशोबाने सर, स्पीड कसा वाढवायचा? मला असं वाटतं वरच्या ज्या गोष्टी दिल्यात मी, फुल लेंथ मॉक देणं, सेक्शनल मॉक देणं, क्विझेस देणं, यातून स्पीड इन्क्रीज होईलच. परंतु किरण पब्लिकेशनची जी PDF आहे ना, ती पण मी त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ती PDF घ्या आणि ती पूर्ण सॉल्व्ह करा, पूर्ण सॉल्व्ह करा. मी म्हणतो आहे, आज 10 क्वेश्चन करा, उद्या 10 करा, पण ॲटलिस्ट करा, ठीक आहे. आणि जे आपले टेलिग्राम सेशन चालू आहेत आज बँकिंग ग्रुपला, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तिथं रोजच्या रोज 1 वाजता टेलिग्राम सेशन होतं एक्सेप्ट संडे, तर ते नक्की सर्वांनी अटेंड करा, ठीक आहे. आणि अजून एक सांगायचं, ईमॉक्स ज्या चालू केल्यात आपण, ठीक आहे, त्यामध्ये IBPS साठी IBPS PO आणि क्लेरिकल, SBI PO क्लेरिकल आणि IDBI जी असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह आहे त्यासाठी 10-10 मॉक अशा चालू केल्यात, 50 मॉक. ज्याची पहिली मॉक असेल 12 तारखेला, 12 जून 2022, तर ती सर्वांनी परचेस करा. ती परचेस कशी करायची तर बघा, ॲपवर जायचं आहे आपलं. प्ले स्टोअरला ॲप आहे रितेश, त्यामध्ये ओपन केल्यानंतर तुमच्या नंबरने लॉग इन केल्यानंतर स्टोअरमध्ये जा आणि स्टोअरमध्ये तुम्हाला तिथे दिसेल ईमॉक्स 2022-23, तर त्या परचेस करा. पहिली मॉक चालू होणार आहे आपली, पहिली मॉक असेल IDBI साठी, म्हणजे पहिल्या 10 मॉक IDBI साठी. नंतर SBI क्लेरिकलची ॲडव्हर्टिजमेंट लवकरच येणार आहे, तर जेव्हा ॲड आली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण SBI च्याही 10 मॉक चालू करणार. त्यानंतर जशा जशा एक्झाम येतील तशा तशा 10-10 मॉक चालू करणार आणि 50+ मॉक आपण त्यामध्ये कवर करणार आहे, ठीक आहे. तर त्याची डेमो मॉकची पण लिंक खाली देतो मी, डेमो मॉक पण घेतली होती, ठीक आहे. ॲपवर PDF आहे आणि प्लस ॲपवर तुम्ही गेल्यानंतर फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तिथं बघू शकता की एक PDF आहे आणि त्याचा ॲनालिसिस पण मी घेतलं आहे. तर ती बघून डिसाईड करा की ह्या लेवलच्या मॉक्स होतील तर आपण परचेस करणं तेवढं महत्त्वाचं ठरेल का, ठीक आहे. तर ते अवेलेबल आहे ॲप आपलं प्ले स्टोअरला. तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि जोराने तयारी चालू ठेवा, ठीक आहे. RRB PO आणि क्लेरिकल त्यांच्या हिशोबाने होणार आहेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, असं काहीतरी टाईम टेबल दिलं आहे त्यांनी. तर मला असं वाटतं की 1-2 महिने राहिलेत, लवकरात लवकर जोराने तयारी चालू करा. ॲक्युरसी वाढवा, स्पीड वाढवा, अटेम्प्ट्स 75+ झालेच पाहिजे ह्या हिशोबाने तयारी करा. पर्सेंटाईल 95+ पाहिजे ह्या हिशोबाने ही तयारी तुमची चालू ठेवा, ठीक आहे. भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.